कोविड-19 महामारीनंतर देशभरातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. काळजीचा भाग म्हणून अनेक ठिकाणी रेल्वे सेवा थांबे रेल्वे प्रशासनाने एकाएकी बंद केले होते. पण आता वर्धेतील थांबे येत्या 29 तारखेपासून सुरू होणार आहे अशी माहिती रामदास थडस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. प्रवासी वर्गाची मागणी व नागरिकांचा रोष लक्षात घेऊन वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे महाप्रबंधक, विभागीय रेल्वे प्रबंधक तसेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे रेल्वे थांबे व रेल्वे सेवा सुरळीत करण्याकरता विनंती करून सतत पाठपुरावा ठेवला होता. मागील आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी भेटीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असून पहिल्या टप्प्यात वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट, पुलगाव, सिंधी रेल्वे, तुळजापूर व चांदूर रेल्वे येथील कोविड-19 महामारीनंतर रद्द करण्यात आलेले अनेक रेल्वे थांबे पुनश्च प्रारंभ करण्याचा निर्णय येत्या 29 मे 2022 पासून पुनश्च सुरू करण्याचा निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घेतला असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. कोरोनाच्या महामारीमुळं पूर्ण जग अस्ताव्यस्त झालं होतं आणि भारत देशातसुद्धा कोरोनाच्या महामारीमुळं पूर्ण भारताचा ठप्प झाला होता. पूर्ण रेल्वेगाड्या थांबल्या होत्या आणि जवळजवळ 1.5 वर्ष याचा लोकांना त्रास झाला, परंतु महामारीला आपण पळू शकलो. माझ्या लोकसभा मतदारसंघातले 7 रेल्वे स्टेशन आहे आणि 7 रेल्वे स्टेशनमध्ये ज्या गाड्या चालू होत्या त्यासुद्धा बंद करण्यात आल्या होत्या. फक्त जुजबी 2-4 गाड्या राहिल्या होत्या. मी गेल्या 1 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला मला आत्ता कुठं यश आलं. 6-7 दिवसाच्या अगोदर या देशाचे रेल्वेमंत्र्यांना भेटलो आणि माझ्या भावना त्यांना सांगितल्या. त्यांनीही सांगितलं की बाबा रेल्वेची टंचाई आहे, त्याच्यामुळं देशभरातल्या 9,000 गाड्या बंद आहे, अशा वेळेस वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आपण कशा चालू करू शकतो. मी त्यांना स्पष्ट सांगितलं का लोकांची नाराजी आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि बाकी मतदारसंघ हे वेगवेगळे आहे. जसं नागपूर आहे, नागपूर एकच आहे रेल्वे स्टेशन, त्यावर तिथं गाड्या थांबणारच आहे. अकोला आहे, एकच रेल्वे स्टेशन आहे आणि एक गाव आहे फक्त तिथं एकच थांबणारच आहे. अमरावती म्हणजे बनणेर आहे, तिथं थांबणारच आहे. पण लोकसभा मतदारसंघ वर्धा असा आहे की तिथं 7 रेल्वे स्टेशन आहे. शिंगणघाट आहे, सिंधी आहे, वर्धा आहे, पुलगाव आहे, धामणगाव आहे, चांदूर रेल्वे आहे, मोर्शी आहे, वरुड आहे. ह्या सर्व ठिकाणी जर गाड्याच थांबत नसन तर लोकांचे हाल होऊन राहिले आणि मी आपली नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली. त्यांनी तातडीने त्याच्यावर उपाययोजना केली आणि 29 पासून आता 9 गाड्याला परमिशन दिले. त्यामध्ये हिंगणघाटमध्ये अहमदाबाद चेन्नई जे नवजीवन एक्सप्रेस ते चालू करणार आहे, हैदराबाद निजामाबुद्दीन दक्षिण एक्सप्रेस ते चालू करणार आहे, त्यानंतर पुलगावला अहमदाबाद चेन्नई नवजीवन एक्सप्रेस हे चालू करणार आहे, त्यानंतर मुंबई हावडा सुपरफास्ट मेल ते चालू करणार आहे, सिंधीला हैदराबाद निजामाबुद्दीन दक्षिण एक्सप्रेस याचा थांबा मिळणार आहे, नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस याचा थांबा मिळणार आहे, चांदूर रेल्वेला अहमदाबाद हावडा एक्सप्रेस आणि नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही चांदूर रेल्वेला थांबा देणार आहे, तुळजापूरला गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस थांबणार आहे. ह्या 9 गाड्या थांबणार आहे आणि पुढच्या महिन्यात जे इंटरसिटी आहे, जे इंटरसिटीची मागणी होती, काही पॅसेंजर आहे, त्या सर्व गाड्या पुढच्या महिन्यात चालू होणार आहे. मी रेल्वेमंत्र्याचे मनापासून आभार मानतो. त्यांनी लोकांच्या भावना ओळखून, माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या भावना ओळखून त्यांनी या गाड्याचा थांबा दिला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.